शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी तालुक्यातील कडईपाणी येथे सयाराम उर्फ पठ्ठन आनसिंग पावरा, दयाराम आनंदसिंग पावरा यांच्या घरी पोलीस पथकासह छापा मारला असता कत्तलीसाठी नेण्यासाठी बांधून ठेवलेल्या 55 गोवंश जातीचे जनावरे तसेच जनावरे कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण 3,85,550 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी आणि विक्रीसाठी त्या ठिकाणी बांधून ठेवलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही व शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक पथक त्या ठिकाणी कारवाईसाठी रवाना झाले. त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघितले असता जवळपास 55 गोवंश जातीचे जनावरे त्या ठिकाणी बांधून ठेवलेले होते. त्या ठिकाणी एक अर्धवट बांधकाम सुरू होते. त्या आतमध्ये सुद्धा बघितले असता काही 5-6 जनावरे बांधून ठेवलेले होते व त्या ठिकाणी कत्तलीसाठी लागणारे साहित्य 6 लोखंडी सुरे आणि लाकडी वंडके त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत. हे सर्व जमा करून ठेवलेले आरोपी सयाराम उर्फ पुठ्ठन आनसिंग पावरा व त्याचा भाऊ दयाराम आनसिंग पावरा यांनी पोलीस पथकाला बघून जंगलात पळून जाण्यात ते यशस्वी झाले. त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळून आलेले नाही आहेत. अशा प्रकारे एकूण 55 गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होण्यापासून आपण सुटका केलेली आहे. यामध्ये धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, DYSP सचिन हिरे सर यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन आणि त्यांचे मोठे प्रोत्साहन आम्हाला मिळाले. भविष्यात सुद्धा अशा प्रकारे गोवंश जातीच्या जनावरांची अवैधरित्या विक्री व कत्तलीसाठी आणून ठेवणे यावर कठोर कारवाई करण्यात येईल.